सध्या आपण डायरेक्ट इन डायरेक्ट या घटकामध्ये दोन वाक्याचे डायरेक्ट इन डायरेक्टमध्ये रूपांतर कसे करायचे ते पाहिले आहे ऑसरेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरॉगेटिव आज आपण पाहणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्याचे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचचे रूपांतर कसे करायचे चला तर नेहमीप्रमाणेच आपण त्याचे नियम अभ्यासूयात आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते जसे गो कम क्लाईम रन वॉक टॉक एक्सेट्रा या वाक्याचे इनडायरेक्ट करताना सेड किंवा आस्क्ड बदल किंवा आज्ञा केली असेल तर ऑर्डर वापरावे विनंती केली असेल तर सेड ऐवजी रिक्वेस्टेड घ्यावे सल्ला उपदेश असेल तर सेड ऐवजी ॲडवायज घ्यावे इच्छा असल्यास सेड ऐवजी विष्ट घ्यावे आशीर्वाद असल्यास ब्लेस्ड घ्यावे इशारा केल्या असल्यास सेड ऐवजी वॉर्न घ्यावे हुकूम केला असल्यास कमांडेड घ्यावे यापैकी कोणताच अर्थ स्पष्ट होत नसेल तर टोल घ्यावे अवतरण चिन्हातील वाक्य टूने जोडावे आणि त्यानंतर काळामध्ये बदल करावा पहा हे नियम जर आपण व्यवस्थित अगदी अभ्यासले तर निश्चितच आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करताना वाक्य सहज सोपं साध्य होणार आहे पहिलं वाक्य आपण बघूयात द टीचर सेट टू बॉईज कॉमा इन टू इन्व्हर्टेड कॉमन स्टॉप युअर रायटिंग अँसर द टीचर ऑर्डर बॉईज टू स्टॉप देअर हा नियमाप्रमाणे बदल आला रायटिंग सेंटेन्स मधु सेट टू केदार कॉमा इंटरनेटर कॉमा गो टू द बस स्टँड मधु आस्क केदार टू गो टू द बस स्टँड पहा तिसरं वाक्य आपण अभ्यासणार आहोत अकबर से कॉम इंटेड कॉमर्स लेट्स कॉल बिरबल पहा आणखी एक नियमित लेट्सच्या बाबतीत लक्षात घ्यावा लागेल आपल्याला जर दिलेल्या ले वाक्यात लेट्स हा शब्द आला असेल तर सेड किंवा ऐवजी सजेस्टेड घ्यावी आणि लेट हा शब्द काढून टाकावा त्याऐवजी दॅट दे शुड आपण वापरणार आहोत पाहूयात प्रत्यक्ष वाक्य अकबर सजेस्टेड दॅट पास सेड काढून टाकले दॅट दे शूड कॉल दिरबल पूर्णविराम पहा अशी आपण अनेक सेंटेन्स घेऊन इम्परेटिव्ह सेंटेन्सचे डायरेक्ट इन डायरेक्ट अभ्यासणार आहात होमवर्कसाठी आपण दहा वाक्य स्वतः घेऊन सोडवायचे